सादर होता है बहुपर्यायी प्रश्न सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 विषय इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी। 1. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात ठेवलेला आहे? अ. इंग्लंडच्या, ब. अमेरिकेच्या, क. जर्मनीच्या, ड. फ्रान्सच्या। योग्य पर्याय ड. फ्रान्सच्या। 2. इसवी सनाच्या 12व्या शतकात राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अ. बाणभट्ट, ब. कल्हण, क. पतंजली, ड. विशाखादत्त। योग्य पर्याय कल्हण। ब. 3. ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या म्हशे यांचा कोणता चित्रकला प्रकार लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे? चित्रकथी, मराठा, वारली, अभिजात। योग्य पर्याय क. वारली। 6 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? वृत्तपत्र दिन, पत्रकार दिन, मुद्रण दिन, नियतकालिक दिन, पत्रकार दिन। शिवरायांच्या काळात कोणत्या कवीने रचलेल्या अफजलखानाच्या विषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे? अज्ञानदास, तुळशीदास, रामदास, सूरदास। योग्य पर्याय अज्ञानदास। 6. खेळ ही माणसाची कोणत्या प्रकारची प्रवृत्ती आहे? कृत्रिम, नैसर्गिक, सांघिक, निकोप। ब. योग्य पर्याय आहे नैसर्गिक। महाबळेश्वरजवळील भिलार हे कशासाठी प्रसिद्ध आहे? पुस्तकांचे गाव, वनस्पतींचे गाव, आंब्याचे गाव, किल्ल्यांचे गाव। योग्य पर्याय अ. पुस्तकांचे गाव। लोकशाही आर्थिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना राबविली? पक्षांतर्गत निवडणूक, जलकल्याणाचे उपक्रम, सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकशाही मूल्यांची जपवणूक। योग्य पर्याय क. सत्तेचे विकेंद्रीकरण। शेतकरी चळवळीत कोणती प्रमुख मागणी आहे? वन जमिनीवर लागवड, शेतमालाला योग्य भाव, ग्राहकांचे संरक्षण करावे, धरणे बांधावीत। ब. शेतमालाला योग्य भाव मिळावा। 10. भारतात सध्या किती मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत? 5, 7, 9, 6। योग्य पर्याय ब. 7। धन्यवाद। आमचं चॅनल आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका।